इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी गुन्हा दाखल करण्यावरती तृप्ती देसाई ठाम आहेत. इंदोरीकर महाराज महिलांवरती जे भाष्य करतात ते आक्षेपार्ह आहे असा आरोप देसाई यांनी केलाय. इंदोरीकरांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी तृप्ती देसाई पुण्यातून रवाना झाल्यात. थोड्याच वेळात त्या अहमदनगरला पोहोचत आहेत. एखादी चूक असती तर आम्ही नक्कीच त्यांना माफ केलं असतं, परंतु बऱ्याच कीर्तनांमध्ये जे आहे ते महिलांचा अपमान करणं हे त्यांचं कामच झालेलं आहे. 4 फेब्रुवारीच्या भाषणामध्ये ते जे बोलले की समतिथीला जर स्त्री संघ ठेवला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते किंवा विषमला ठेवला, म्हणजे हा जो आहे तो PCPNDT ॲक्टनुसार जो आहे तो गुन्हा आहे, तो तातडीनं दाखल झाला पाहिजे. वारंवार महिलांचा अपमान ते जे कीर्तनामधून करतात त्या बाबतीत गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही जेव्हा आवाज उठवतो तेव्हा आम्हाला त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे समर्थक चारित्र्य हनन करतात, धमक्या देतात, त्या बाबतीत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या सगळ्यासाठी आज नगरचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना 1 वाजता आम्ही निवेदन द्यायला आणि हा गुन्हा तातडीनं दाखल करावा या मागणीसाठी आम्ही जाणार आहोत.